जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, मी कासिम शेख आपले पुन्हा या प्लॉट वरती भर दिवसामध्ये आपले स्वागत करतो। आज परत पुन्हा एकदा या 4 लाखाच्या प्लॉट मध्ये आलेले आहे। किती वेळा बोलायचं, भविष्याला बघा, हे नका बघा की सिटीच्या कोण लांब आहे, घर आहे का ती जागा येणे आहे, हे प्लीज बघा। हे पुणे शहर आहे आणि हे महाराष्ट्र आहे। बघा मंडळी, मी तुम्हाला एक बोलणार आहे, देशाची जी राजधानी आहे, काही लोकांना वाईट वाटणार आहे आणि काही लोकांना कसं तरी माझे शब्द अतूट वाटणार आहे आणि आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना हे शब्द चांगले वाटणार आहे। कदाचित काही लोक मला कमेंट बॉक्स मध्ये पण बोलू शकतात, पण मला असं वाटतं की दिल्ली राजधानी नाही पाहिजे, महाराष्ट्र राजधानी पाहिजे। आणि बघायला गेलं या महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं आणि भरपूर अशा गोष्टी आहे, पण मी आज आपल्या पुण्याची गोष्ट करणार आहे। गोष्ट नाही हो, सत्य बोलणार आहे। आज पुण्यामध्ये काय नाही आहे, पुणे जे आहे जे भरपूर डेव्हलप झालेलं आहे आणि पुण्यामध्ये जागा बघा, घर बघा, रो हाऊस बघा, बंगले बघा, सगळं काही या पुण्यामध्ये आलेलं आहे। पण लोकांचे जे बजेट आहे ना, ते 15-20-30 लाखाचेच आहे। अहो मंडळी, हे 15-20-30 लाखामध्ये झोपडपट्टीमध्ये भेटणार आहे, सिटीमध्ये नाही भेटणार आहे। तुम्हाला खरंच तुमचे जे 15-20-30 लाखाचे जे घराचे रो हाऊसचे जे स्वप्न पुरे करायचे असेल, तर तुम्हाला हे अशा ठिकाणी 40-45 किलोमीटर आज वाटतं तुम्हाला, आज असं वाटतं तुम्हाला की हे गाव आहे, गाव आहे, आजचे गाव आहे आणि उद्याचे येणाऱ्या काळाचे शहर असणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। वाघोली पण काय होतो, अहो वाघोली काय, कोरेगाव पार्क सिटीमधल्या त्याची गोष्ट करणार आहे, कारण की आम्ही लहानपणामध्ये बघायचं, वडगाव शिरीला बघायचं, वाघोलीला बघायचं, तिकडं पण गावासारखंच होतं। आज लोकांना एक नवी सवय लोकांनी लावलेली आहे, एने एने, अहो एने काय आहे, अहो एनेचा पहिला अभ्यास करून घ्या, मग नंतर तुम्ही एने बद्दल विचार करा तुम्ही। पण आज मंडळी, ही ऍग्रिकल्चरल जागा आहे, 11 लोकांमध्ये 7-12 आहे आणि समधी जे रजिस्ट्रेशन पर्यंत जी प्रक्रिया आहे ती 4 लाखामध्ये होणार आहे। 4 लाखाच्या वरती 1 रुपया द्यायची गरज नाही। आज 2-3 काय धातरी प्लॉट असणार आहे इकडं, पण तुम्ही आजचा व्हिडिओ डेटचं बघा, नाहीतर तुम्ही म्हणणार 2 वर्षानंतर की कासिम भाऊ ते 4 लाखाची जागा दाखवा, आता आम्हाला ही जागा पाहिजे। पण मंडळी, मी तुम्हाला एक बोलणार आहे की आत्ता जी संधी आहे आणि आत्ता जे जागेचा भाव आहे, व्हिडिओची डेट चेक करा, तवाच बोला, पुढच्या वेळेला भेटणार नाही भेटणार त्याचं मला माहिती नाही। पण मंडळी, एक काम करू, थोडंसं मी शाहिद भाऊला बोलवतो, जास्त बोललो असेल तर माफ करा, पण जे बोलतो ना ते सत्य आणि खरं बोलतो, पुण्याजवळ ह्या रेटमध्ये भेटणार नाही, हे लक्षामध्ये पाहिजे, बरोबर ना? जय जय पुणे। मित्रांनो, स्वागत आहे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती, आणि पुन्हा एकदा आम्ही कासिम भाई, आम्ही पुन्हा एकदा आलो आहे आपल्या प्लॉटवर, 4 लाख कासारी या प्लॉटवर। भरपूर लोकांनी SMS केले असतील आणि भरपूर लोकांना त्याचे मी डिटेल्स पाठवलेली आहेत, तर तेच डिटेल्स बघून आमचे कस्टमर्स म्हणजे आमचे सबस्क्रायबर हे जागा घ्यायला आज आलेले आहेत, त्यांना घेऊन आम्ही या प्लॉटवर आलेलो आहे मित्रांनो। पण मंडळी, तुम्ही कवा घेणार, तुम्ही काय नुसतं विचार करणार 40-45 किलोमीटर इकडं काय घर नाहीये बनलेले, अहो ते विचार जेव्हा तुम्ही करणार आहे आणि तेव्हा तुम्ही येणार आहे ह्या रेटमध्ये मागणार आहे, तर ह्या रेटमध्ये नाही भेटणार आहे, कारण की त्यावेळेस इथं घर बनलेले असणार आहे, रस्ते असणार आहेत, दुकानं असतील, ज्यांनी आता आमच्याकडून हे कमर्शियल प्लॉट घेतलेले आहेत, जे कॉर्नर पीस रस्त्याच्या कडेला आहे ते त्यांचे दुकानं असणार, तेव्हा तुम्ही म्हणणार की आम्ही हा प्लॉट घेतला असता तर आज आमचंही दुकान असतं, मागं घर असतं, भाडं चालू असतं, सर्व व्यवस्थित बसून निसर्गरम्य वातावरणात राहिलो असतो, आपली मुळं अंगणामध्ये खेळली असती, ह्या सर्व गोष्टी आहे। तर ह्या सर्व गोष्टी आज पुणे सिटीमध्ये करायचे म्हणले तर अशक्य गोष्ट आहे, अशक्य गोष्ट नाही आहे। शाहिद भाई, तुम्ही थोडंसं कदाचित चुकीचं बोललं, पण सत्य बोललेलं तुम्ही, अशक्य नाही आहे।
शक्य आहे, पण त्याला पैसा तेवढा ओताया लागतो, पैसा तेवढा ओताया लागतो तेव्हा ते शक्य होणार. पण साध्या माणसाचं हे स्वप्न नाही राहिलं पुणे सिटीमध्ये. तुम्हाला खरंच पाहिजे असन, बजेटमध्ये पाहिजे असन, आणि हेच सारखं सारखं बोलतो मी, 15-20-30 लाखाला रो हाऊस हे इथं बांधू शकतात. हा, माझे काही लोकांनी मला हे पण बोललं की तुम्ही पोस्टरमध्ये 7-12 दाखवतात, 24 तास पाणी दाखवतात, 4-व्हीलर पार्किंग दाखवतात. तर मंडळी, हे काय खोटं बोलतं का? अहो, पाणी आहे ना, बोरवेलला पाणी आहे, 24 तास पाणी इथं बोरवेलला, लाईटची सोय आहे, रस्ते 20-30 फुटाचे रस्ते दिलेले, बरोबर आहे का नाही? कार पार्किंग साठी संपूर्ण प्लॉट मोकळा आहे. तुमच्या प्लॉटच्या दारासमोर करा का, तुम्ही 1000 स्क्वेअर फीटचं घर बांधणार का? 200 स्क्वेअर फीट सोडणार ना, साईड बॉर्डर बांधणार ना बंगल्याची, बरोबर आहे का? चुकीचं बोलतो का? तुम्ही संपूर्ण 1000 स्क्वेअर फीटचं बांधणार आहे, नाही ना? कारण की जरी 1000 बांधायचं म्हणलं तरी तुम्हाला पेपर पहिले वाचावे लागतील. त्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की तुम्हाला जर बांधकाम करायचं आहे तर 2 फूट जागा सोडणे आहे, चारही साईडनी 2-2 फूट जागा तुम्हाला सोडूनच बांधकाम करायचं आहे. बिलकुल. आणि कोण म्हणतो रजिस्ट्रेशन होत नाही? कोण म्हणतो परवानगी भेटत नाही घर बांधायला? 7-12 भेटत नाही? अहो, या आमच्या ऑफिसमध्ये फायली चेक करा, नंतर प्लॉट वरती या, बरोबर आहे का नाही? उगीच कोणाचं पण ऐकू नका, जे आहे माइंड मध्ये डोक्यामध्ये ते काढून प्लेन करून आमच्याकडे या, भरोसा ठेवा, ट्रस्ट करा आमच्यावर, नाही पेपरावर. आम्ही कोण भरोसा करणार आहे? नावावर करा. 40 दिवसामध्ये म्हणतो ना की 7-12 भेटणार आहे, तर 40 दिवसामध्ये 7-12 सुद्धा येणार आहे तुमचा गावामध्ये बसून. हा, आणि तुम्ही तर तुम्ही प्लॉट घेतला ना, अजून एक बोलतात की कसं काय विकू शकता, तर टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही काय म्हणतात त्याला, एनओसी, एनओसी जेव्हा ते हयात असतात ना रजिस्ट्रेशनच्या वेळेला 11 लोक, त्यावेळेस आम्ही एनओसी घेऊन तुम्हाला दून टाकतो. तुम्ही तुमचं मोकळे, 1 गुंठा विकायला, 2 गुंठा विकायला, तर हे जे जोपर्यंत तुमचं लोन सुरू आहे तोपर्यंत तुम्ही कुठलाही व्यवहार करू शकत नाही. हे पण तुम्ही पेपर मध्ये वाचलं पाहिजे. ओके, पूर्ण पेपर वाचून घ्या, यामध्ये आपल्याला काय काय क्लॉज दिलेले आहे, काय काय नाही दिलेले आहे, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. जर तुम्हाला काही माहित नसेल तर ते आम्हाला विचारा. बिलकुल, 100% तुमचं प्रश्नांची उत्तरे. बिलकुल मंडळी, विश्वास ठेवायचा असलं तर प्लीज विश्वास ठेवा, भरोसा नसलं तर सोडून टाका, दुसरे बघा, तिसरे बघा, चौथे बघा. मी तर म्हणतो संपूर्ण लाईफच बघत 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 घालून टाका, बरोबर आहे का? जवळ पुण्याचा 100 किलोमीटर लांब असेल. बिलकुल. अहो, पुण्यामध्ये तुम्ही एवढं विचार करा ना, पुण्यामध्ये मेट्रो आलेली आहे. मेट्रोचं कारण काय यायचं? पुण्याचा एवढा विकास होऊ राहिलेला आहे, पुण्यामध्ये आज काय नाही सांगा तुम्ही? गावासारखं आहे का पुणे? मग भरोसा ठेवा. ही आपली जागा पुणे जिल्ह्यामध्येच आहे. बिलकुल. एमआयडीसी या जागेला 3-3 एमआयडीसी लाभलेले. ओके, सणसवाडी, कोंडापुरी, रांजणगाव या 3-3 मोठ्या एमआयडीसी या प्लॉटच्या जवळ आहे. बघा मंडळी, हे हायवे पासून 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे या प्लॉटला, बाकीचं तुमची मर्जी. व्हिडिओ लांब झालं तर कोण बघत नाही, तर बास झालं शायद भाऊ, जास्त बोलायचीच गरज नाहीये. ओके, प्लॉट दाखवू आपण. नाही नाही, हे व्हिडिओ झालं 10 मिनिटं झाले असेल तर तुमचा तुमच्यासाठी एक हिंदीमध्ये व्हिडिओ येऊ राहिलेला आहे, त्याच्यामध्ये शाहिद भाऊनी हिंदीमध्ये बोललेले, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा हिंदीमधला, त्याच्यामध्ये भरपूर शाहिद भाऊनी समजवलेलं आहे. ओके, व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा, लाईक करा. खरं माणूस पाहिजे असेल, भरोसा पाहिजे असेल तर या बिंडा स्वागत करतो तुमचं. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी मनापासून. थँक्यू.